घरांची जी वाडी आहे आणि लँड स्लाइडिंग झाल्यामुळे जवळपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळल्यामुळे ते ढिगाऱ्याखाली आहे. आतापर्यंत 4 कॅज्युअल्टी आहे आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफ पीडीआरएफ आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे ती काम करते आहे. वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही, रस्ता नाही आहे, त्यामुळे सर्व मॅन्युअलीच काम सगळी टीम करते आहे. आणि सगळ्यात आपण प्राधान्य बचाव कार्याला देतोय. पाऊसही पडतोय आणि स्वतः या सगळ्या ह्याच्यावर आमचे आपले गिरीश महाजन पण वरती आहेत. ते स्वतः गतीने बघतायत. आमदार आपले महेश भालदी आहेत आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ती टीम वरती काम करते आहे. आपले एनडीआरएफचे लोक, एसडीआरएफचे लोक, लोकल टीम, पीडीआरएफचे लोक आणि सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करतात आणि जेवढं लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. 16 ते 17 घरं जी आहेत त्याच्यावर मातीचे ढिगारे आहेत आणि जवळपास बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर आलेले आहेत. त्यामुळे आता ऍक्च्युअल आकडा आपल्याला सांगता येणार नाही, परंतु 15-20 लोक आणखी ढिगाऱ्याखाली असतील. चॅलेंज असणार आहे कारण ढिगारा काढायचा पूर्णपणे आणि मशिनरी जात नाहीये वरती. त्यासाठी काय उपाययोजना केल्यात का? काही शांत बसा. हेलिकॉप्टर तयार आहे परंतु वेदरमुळे हेलिकॉप्टर देखील वेदर क्लिअर झाल्याशिवाय टेकऑफ घेऊ शकत नाही. मी स्वतः एअरफोर्सशी बोलतोय, सातत्याने संपर्कात आहे आणि ज्या ज्या पद्धती माध्यमातून आपल्याला बचाव कार्य करता येईल त्या सर्व माध्यमांचा वापर एअरलिफ्ट करण्याचा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.